पैलवान म्हणजे गावातला हिरो आणि हिंद केसरी मारुती माने म्हंटल तर सुपरस्टारच प्रत्येक भावी पैलवानाला मारुती मानेंच्या ताकदीची साक्ष दिली जायची पारावर बसलेलं काटकुळं म्हातार पण मारुती भाऊनं विष्णू सावर्डेला घुटणा मारून कसं चितपट केलं होतं याचं सागर संगीत वर्णन करून दाखवायचा तेव्हा ऐकणाऱ्यांची छाती सुद्धा फुगून पैलवान व्हायची एकूण काय तर राजकारणात देखील ज्यांची चर्चा होती असे हिंद केसरी मारुती माने कोण होते हेच आज बघूया नमस्कार मी स्नेहल माने आणि तुम्ही पाहताय बोलतो मारुती मानेंचं मूळ गाव कवटे तालुका मिरज जिल्हा सांगली वयाच्या आठव्या वर्षी अंगाला कुस्तीची लाल माती लागली ती आयुष्यभर काय सुटलीच नाही दिल्लीचे पैलवान ज्याला घाबरतात असा तो मारुती माने म्हणून त्यांची प्रसिद्धी पंचक्रोशीत झाली होती भाऊंनी कवटे पिरांचं नाव फक्त दिल्लीच नव्हे तर ऑलिम्पिक आशियाई गेम्स पर्यंत नेलं होतं वाघ जंगलाचा राजा आहे हे सांगायला लागत नाही तसंच गावच नेतृत्व येणं नैसर्गिकच होत गावातले सगळे मोठे निर्णय मारुती घेतले जायचे पंचवीस वर्ष सलग ते गावचे सरपंच राहिले गावकऱ्यांनी त्यांना जिल्हा परिषदेवर पाठवलं भाऊ म्हणतील तोच सरपंच भाऊ म्हणतील तोच सोसायटी चेअरमन कवटेपिरान गावानं निवडणूक कधी बघितलीच नाही तेव्हा वसंतदादा सांगली जिल्ह्याचे नेते होते मारुती मानेंनी नेतृत्व वसंतदादांच्या साखर कारखान्यात आधी संचालक आणि नंतर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली एकदा राजीव गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते सांगलीत कामगार भवनात काँग्रेस कमिटीची मिटिंग होती तेव्हा राज्यसभेसाठीचा एक खासदार सांगलीतून निवडला जाणार अशी चर्चा होती इच्छुकांनी कामगार भवनात गर्दी केली होती राजीव गांधींचं भाषण सुरू झालं साडेसहा फूट उंची धिप्पाड शरीर डोक्यावर फेटा अंगात धोतर अशा वेशात हाताची घडी घालून उभारलेल्या मारुती मानेंकडं राजीव गांधींचं लक्ष गेलं राहून राहून त्यांच्या डोळ्यापुढं मारुती मानेंची मूर्ती उभी राहू लागली त्यांनी अखेरीस आपल्या ला विचारलं की हे भीम काय पहलवान है कोण पीए म्हणाला यही तो है मारुती माने जिनोने भारत को कुश्ती में सुवर्ण पदक दिलाया राजीव गांधी वसंतदादांना म्हणाले इनेही बनाई एका सांसद अख्खा सभागृह आवाक झालं टाळ्यांचा दुमदुमाट झाला हिंद केसरी माने राज्यसभेचे खासदार बनले पहिल्यांदाच एका पैलवानाला हा मान मिळाला होता राज्यसभेत त्यांनी पाऊल टाकल्यावर सगळ्यांच्या माना त्यांच्याकडे फिरायच्या रोकटोक स्वभावाच्या मानेंना कुस्तीतले डाव सगळे यायचे पण राजकारणातले छक्के पंजे त्यांना कधी आलेच नाहीत राज्यसभेमध्ये तर सगळे एकापेक्षा एक राजकारणाचे खिलाडी असत ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी मानेंचा एक किस्सा लिहून ठेवला नवीनच सदस्य झालेले मारुती माने सभागृहात जास्त बोलायचे नाहीत पण त्यांना सांगलीच्या जनतेचे प्रश्न मांडायची खूप इच्छा असायची एकदा राज्यसभेत ओरिसाच्या आदिवासींच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती अचानक मारुती माने उठले आणि त्यांनी जम्मू ते पुणे चालणारी झेलम एक्सप्रेस कोल्हापूरपर्यंत आणली जावी अशी मागणी केली दिल्लीला ठगांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि सर्वात मोठे महाठक संसदेत बसतात मारुती मानेंच्या या निरागस प्रश्नावर सदस्यांनी अख्या सभागृहात हशा पिकवला रेल्वेचा प्रश्न संपून आदिवासी प्रश्नांची चर्चा सुरू होती गडबडीत भाऊंच्या ते लक्षातच आलं नव्हतं शेजारीच बसलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना ते समजावून सांगितलं हा गोंधळ एवढ्यावरच थांबला नाही पुढे रेल्वेच्या विद्युतीकरणावर काही प्रश्न सुरू झाले आणि सभापती व्यंकट यांनी मारुती माने हे नवे सदस्य असून त्यांना रेल्वे संदर्भात काही विचारायचं होतं हे लक्षात घेऊन त्यांचं नाव पुकारलं भाऊंनी आपला मागचा झेलम एक्सप्रेसचा स्टॉप कोल्हापूरपर्यंत वाढवण्याचा प्रश्न परत विचारला यावेळी चर्चा रेल्वे विद्युतीकरणाबद्दल चालू असल्यानं इथं देखील हा प्रश्न अप्रस्तुत होता पुन्हा काही सदस्य असले रेल्वे राज्यमंत्री माधवराव सिंधिया यांनी सध्या तरी झेलम एक्सप्रेसचा विद्युतीकरणाचा कोणताही इरादा नसल्याचं सांगून मारुती भाऊंना सांभाळून घेतलं असे होते खासदार मारुती माने त्यांच्याकडे राजकीय चालाकी होती आपल्या भागातल्या माणसांचा प्रश्न सोडवण्याची तळमळ होती एवढंच काय ते भले त्यासाठी कधी कोणी चेष्टा केली तरी ते लाजले नाहीत कुस्तीप्रमाणेच आपल्या भागचा प्रश्नांचा चिवटपणे निकाल लावणारा नेता म्हणून त्यांना संसदेत ओळखलं जायचं त्यांचा दिलदार स्वभाव आणि स्वतःला वाहून घेऊन लोकांना मदत करायची वृत्ती यामुळं त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही पण हा स्वभाव गुण त्यांना राजकारणाचे छक्के पंजे समजून घ्यायला कमी पडला पुढे ते राजकारणातून बाजूलाच गेले ते सांगायचे कुस्तीतल्या डावपेचात आपण होतो कुणाची डाळ कधीच शिजू दिली नाही पण गलिच्छ राजकारणातील डावपे छक्के पंजे मात्र आपल्याला कधी जमले नाही तरीही वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांमुळे मला सहकार क्षेत्रात खूप काम करण्याची संधी मिळाली राजीव गांधींमुळे मी दोन वर्ष राज्यसभेचा खासदार झालो गावात शिक्षण संस्था उभी केली आजवर मला जे काही सर मिळालं ती लाल मातीची किमीस म्हणावी लागेल ते राजकारणात यशस्वी ठरले की नाही हे ठरवणारे आपण कोण नाही पण दिल्लीत एका रस्त्याला मारुती मानेंचं नाव दिलेलं दिसतं तेव्हा त्यांचा सक्सेस कोणत्याही राजकारण्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता हे पटतं